बातमी आहे संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक विधानासंदर्भात. संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्या संदर्भात एक धक्कादायक विधान केलं. राहुल गांधींची जीभ कापून देणाऱ्या 11 लाखांचं बक्षीस दिलं जाईल असं आमदार संजय गायकवाड यांनी धक्कादायक विधान केलंय. आरक्षणाबाबत राहुल गांधी यांनी वक्तव्य केलं होतं, त्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी हे धक्कादायक विधान केलं. राहुल गांधी यांची जीभ कापून देणाऱ्यास 11 लाखांचं बक्षीस दिलं जाईल असं धक्कादायक विधान संजय गायकवाड यांनी केलंय. अमेरिकेतील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी वक्तव्य केलं होतं, त्यानंतर भाजपा शिवसेना आक्रमक झाली होती, राज्यभरात विविध आंदोलनं सुद्धा केली, त्यानंतर आता संजय गायकवाड यांनी हे धक्कादायक विधान केलंय. राहुल गांधी यांची जीभ कापून देणाऱ्यास 11 लाखांचं बक्षीस दिलं जाईल असं विधान संजय गायकवाड यांनी केलं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे, संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपणार आहे असा फेक निगेटिव्ह नेरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आले. म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचं आहे. या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल. यावर काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात. हा विकृत विचार त्यांचाच असू शकतो. या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा विचार किंवा विकृती ही बळावत चालली गेल्या 1.5-2 वर्षामध्ये. या महाराष्ट्राचा सगळा तानाबाना जो आमच्या मला सगळ्यांना अभिमानास्पद नेहमी राहिला, त्या बाबतीमध्ये जर आज यांचे कर्तृत्व बघितलं, यांचे वक्तृत्व बघितलं किंवा यांचं बोलणं अशा पद्धतीने पाहिलं तर मनाला प्रचंड वेदना होतात. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, त्याच्यामध्ये यांनी सगळं महाराष्ट्राचं राजकारण नाचवलेलं आहे. तर काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात. गायकवाड हा माणूस राजकारणामध्ये आणि समाजामध्ये राहण्याच्या लायकीचा नाही. बट प्रश्न मला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना विचारायचा की या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य लोकशाही आहे की तालिबानशाही आहे, आणि तुम्हाला आरक्षणाचं खरंच एवढं वावडं आहे तर तुम्ही ज्या पद्धतीने संविधान संपत होते आणि तुम्ही जो विश्वास गमावलाय जनतेचा तो घ्यायचा असेल ना तर 50% मर्यादा काढा, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा आणि याच्यावरची आपली पहिली भूमिका स्पष्ट करा. आम्हाला आता हेच बघायचं आहे की यांच्या विरुद्ध पुरावे उपलब्ध आहेत आणि आमची मागणी आहे की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे तो संजय गायकवाडांवर दाखल करावा. बघायचं आहे देवेंद्र फडणवीस कायद्याच्या राज्याचे गृहमंत्री आहेत की एक समाज दुसऱ्या समाजासमोर ठेवून कसं भडकवतं याचा प्रयत्न करणार आहे.